गाडी चालवत चालवत आम्ही आलो इथं सनसेट पॉईंटवर. या हा जो प्लेस आहे या प्लेसला म्हणतात वारमाळा. हे बघा तेच ना, आजकालच्या इंग्लिश मीडियममध्ये हे असलं काय दिसते. हे बघा पूर्ण आपलं सूर्यकुल. हे बघा परफेक्ट मेसेज, उद्याच्या ऑक्सिजनची आजच तयारी करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अतुल आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. जर जमलं तर हा व्हिडिओ 4K बघा, कारण की थोडा एक नवीन ट्राय करायचा चाललाय 4K शूट करण्याचा. आपली गाडी इथं रेडी आहे. तर आज आपण चाललो आहे डावरीला. डावरी म्हणजे जे बाचोलीच्या पलीकडचं एक गाव आहे, छोटंसं मस्त असं सुंदर असं गाव आहे. आई लव पाटण म्हणून नावाचं एक पेज आहे इंस्टाग्रामवर, योगेश नाव आहे त्यांचं. त्यांनी आपल्याला बोलवलं तिथं, म्हणले की या इथं डावरीला आणि बघा आमचं गाव कसं आहे. तर म्हणलं येतो, तसं पण शनिवार रविवार सुट्टीच असती, म्हणलं चला जाऊया. जर त्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजची लिंक मी ही डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथं जाऊन बघू शकता तुम्ही. चांगले चांगले मस्त असे पाटण साईडचे जे फोटोज व्हिडिओज वगैरे ते तिथं पोस्ट करत असतात. ॲक्च्युली माझ्यापेक्षा त्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत, तर तुम्ही त्यांना ओळखतच असाल. तर तुम्हाला आता जाताना भेटतो. तर ॲक्च्युली आमच्याकडे जाताना दोन ऑप्शन होते, आयदर चालत किंवा जीपनी. चालत म्हणजे आम्हाला बाचोलीच्या इथं जायला लागणार, आणि बाचोलीवरनं सरळ चालत चालत ट्रेक करत तो बाचोलीचा नाईक बाय तिथं जायला लागणार होता, आणि तिथनं मग जवळच आहे ते गाव. पण दुसरा ऑप्शन असं आहे आपली जीप घेऊन. तर म्हणलं की आपण ह्या आळशीच, अरे एक कोंबड्या आहे, तर आपण ह्या आळशीच म्हणलं जीप घेऊनच जाऊ आपण. आणि जीपचे पण दोन रस्ते आहेत. एक तर इथनं पाशी पानेरेपासून ज्या रस्त्याने आपण जाणार आहे, आणि दुसरा रस्ता आहे ढेबेवाडीतनं पाटण मार्गे. तर येताना आमचा त्या मार्गे येण्याचा ट्राय आहे, बघतो कसं काय होतं. जर मनात आलं तर त्या मार्गे येतो, नाहीतर हा मार्ग आहेच आपला. ॲक्च्युली आम्हाला इकडनं सोयीस्कर पडतं, इथनं महीन सळवे त्याच्यानंतर पाशी पानेरी, आणि तिथनं तिथनं राईट मारला की सरळ सरळ एक कच्चा रोड आहे. अशा मोठ्या दुसऱ्या वॅगनार किंवा अशा दुसऱ्या गाड्या जात नाहीत, फक्त आपली जीपच जाते तिथं. तर भेटतं जाताना भाऊकडे दे. आणि आज आम्ही चाललो चौघंजणं, मी, भाऊदादा, यशोदीप आणि बाबू. काय चाललंय रे लेका तुमचं? फोल्डिंग चाललंय बाबू. कुठे काय बाबू? इथं कॅमेरामध्ये येते का कॅमेरा? आणि ही आपली जीप. आता गाडी चालवत चालवत आम्ही आलोय डावरी या गावामध्ये, आणि डावरी गावाचं हे मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे. आतनं जस्ट जाऊन आलो, थोडं पहिलं दर्शन घेतलं, नंतर म्हणलं व्हिडिओ शूटिंग करावं. जे तुम्हाला मगाशी म्हणलेलं की ज्यांचं आय लव पाटण म्हणून इंस्टाग्राम पेज आहे, कुठे गेलं ते? हां तिथं ना झालं गाडी चालू चालू. हे येते योगेश नाव आहे यांचं. त्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये असेलच. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ओळखत असाल, त्याचे जास्त फॉलोअर्स आहेत. तर तुम्हाला आता दाखवतो मंदिर आतनं कसं आहे. तर ती जी तुम्ही मागं जी पालखी बघितली, तर इथं लॉजिक कसं आहे की इथनं पण पालखी निघते, इथनं ही पालखी सिद्धेश्वराची पालखी. सिद्धेश्वर आणि माना आहे ना बहीण बहीण. तर सिद्धेश्वर आणि मानाई देवी हे बहीण भाऊ आहेत. तर ज्यावेळेस आमच्या गावाची जत्रा होती त्यावेळेस स्टार्टिंग कशी होती तुम्हाला सांगतो. सिद्धेश्वराची जी पालखी आहे ती इथनं जाते बॉर्डरवर, है ना, या डावरी गावाच्या बॉर्डरवर. डावरी गावाच्या बॉर्डरवर जाते, आणि त्याच्यानंतर महीन गावाची पण पालखी तिकडनं येते. दोघांची बहीण भावाची भेट होती, त्याच्यानंतर महीन गावाची पालखी महीन गावाकडं, आणि डावरी गावाची पालखी ही ह्या गावाकडं. कधी असते जत्रा? या गावाची जत्रा असते एप्रिलमध्ये रामनवमीच्या दिवशी. हे बघ सुंदर असं मंदिर. तुम्हाला आता दाखवतो ड्रोनमधनं कळस कसा दिसतो.
शॉटच्या नादात बघा काय काय झाले, हाताला कापले, रक्त, ड्रोन तिकडनं आला राय कांगाव तोंडाला नाही लागला म्हणजे बरं, नाही तर तोंडातनं रक्त निघलं असतं. आणि जे आता तुम्ही जे शॉट बघितले ते योगेशने आणि त्याच्या मित्राने सगळं इथे तयार केले, मस्त आहे बसायला वगैरे, वर्क फ्रॉम होम करायला एक नंबर, रेंज वगैरे भेटत्या जिओची बरे. आणि इथे या लोकांनी पूर्ण असे आंब्याचे झाड, किती 200 आंब्याचे झाड आहे ना, 120 आंब्याचे झाडं लावले ते. आणि काही काही आंब्यांना कलम पण केलं आहे आणि हे मस्त जुगाड लावलं आहे. वरती वडा आहे तर इथं यांची बोर आहे, इथं पाणी झिरपतं वरनं येऊन इथं या डबक्यामध्ये, त्यामुळे किती 12 महिने पाणी कंटिन्यू पाणी आहे, कंटिन्यू पाणी भरत नाही आहे, भरत नाही, भरत नाही, सगळं मुरतं खाली या याच्या भागामध्ये. आणि कोणती आंबे आहे ते, देवगड, हापूस, सगळे तीन चार प्रकारचे, तीन चार प्रकार. ॲपलचं पण लावले वरती, कुठं वरती, ॲपलचं वरती झाड आहे, घराच्या पाठीमागे दोन आहेत, घराच्या पाठीमागे दोन चार आहेत ते घर, त्या घराच्या मागं जे झाडं आहेत वगैरे दिसतं ते इथं, तिथं सगळे सगळ्या प्रकारची झाड आहेत ना. दुसरं किवीचं लावले खाली, किवी, किवीचं झाड असतं ना व्हिटॅमिन सी, मी पण कधी नाही होतं बघितलं, आता हे लोक दाखवा. आणि काय वेल असते ना, वेल, वेलीवर येतं ते झाड, कधी आले का त्याला, नाही आता लावले, या वर्षीच लावले का, आता कधी येणार, आता एक वर्ष झालं, एक वर्ष फुलं चालू होईल असं हे आहे ना, हे बघा हे किवीचं झाड आहे, याला फुलं येतात, फुलं येतात, फुलं मग हे त्याचे दोन प्रकार, एक नर आणि एक मादी आहे, नर आहे तिकडं मादी, हा नर तिकडं मादी, फरक काय दोघात, सेमच, सेमच असं थोडं काहीतरी. आणि हे काय, दारकू, 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 हे दारकूचं बघा मी पूर्ण लावलंच इकडं. पाऊस वगैरे जरा आजपासून लयच वाढायला लागलाय, त्याच्यामुळं काय व्यवस्थित शूट करता येणं झालं आहे. उद्यापासून सांगितलंय आपल्या काय वेदर फोरकास्टने सांगितलंय, उद्यापासून लय जोरात पाऊस आहे, बघू खरं ठरतंय का त्यांचं, नाही तर नुसतं गाडी चालवत चालवत आम्ही आलो इथं सनसेट पॉईंटवर. सनसेट नाही आहे कारण की 2 वाजलेत, सनसेट 5 नंतर, पण व्ह्यू एक एकदम भारी. हा रोड कोणत्या खालचा, ते मरळी कारखाना, इकडे सनराईज या साईडला आणि इकडं सनसेट, एक्झॅक्ट तिथं होतं बरोबर, त्या 2 पवनचक्कींच्या इथं, दोनच्या या 2 पवनचक्कींच्या मध्ये, फोटो आहेत की आपल्या पेजला, कशी सांगायचं राहून गेलं. यांचा अजून एक पेज आहे, एक गाव डावरी, एक गाव डावरी, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, बघा फॉलो करा. भरपूर लोकांना माहितीच असेल पण जस्ट ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बघा, चांगले व्हिडिओज रील्स वगैरे एकदम भारी भारी असतात इथं. धुकं आहे ना रे, धुक्यासारखं झालंय. हा जो प्लेस आहे या प्लेसला म्हणतात वारमाळा, आणि हे खाली बघा सोनावडा, आमच्या आत्तीचं गाव आहे, गावात हो कसलं जबरदस्त दिसते. गोप्रोची क्लिअरिटी काही समजा ना झाली पण 4K मध्ये तर चांगलंच दिसत असणार. पूर्ण हा बघा पूर्ण डोंगर आहे आणि याला वारमाळा काय म्हणतात माहिती आहे का, इथं लय जोरात असं वारं असतं. वारं म्हणजे कॅमेरामध्ये तर काही समजणारच नाही पण जोरात वार आहे. तर जस्ट तिकडचा स्पॉट बघितला आणि बघता बघता योगेश म्हणला इथं दोडक्याची शेती आहे. मी कधी दोडक्याची शेती कधी बघितली नव्हती तर म्हणलं चला एकदा बघावं आणि तुम्हाला बी दाखवावी. किती दिवसाला 500 किलो, 500 किलो दिवसाला 500 किलो दोडका हे तोडतात. आता तिथं बाबा आहेत त्यांना विचारतो
काय नेमकं, त्यांनी मग असे ॲक्च्युली विचारलेलं आम्हाला कुठं चाललाय, तर म्हणलं येतो परत. हे बघा पूर्ण दोडक्याला फुलं वगैरे सगळे आलेत. बघा एका दिवसात मोठं होणार आता, आणि ते म्हणतात ते उद्या 1.5 फूट होणार. हे किती आहे, 1 फूट असेल? हे अजून मोठं होतं, 1.5 फूट होतं आणि थोडं जाड होतं. बघा ते बघा हे एक असं, आणि हे बघा भारी. आणि डोंगरामध्ये फर्स्ट टाईम केलंय कुणीतरी असं. या ज्या मालकांनी भरपूर कष्ट घेतले, अगोदर कलिंगड लावलेलं आणि यावर्षी आता दोडका लावलाय. बघा कसं दिसतंय सरळच्या सरळ तिकडंपर्यंत. किती 1 एकर मध्ये ना? 1 एकर 4 गुंठे. 1 एकर 4 गुंठ्यामध्ये लावलंय. भारी आहे. कोणतरी गावातलं जर ओळखीचं वगैरे असलं ना तर या अशा गोष्टी समजतात. योगेश होता, त्याचे मित्र होते, त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी आम्हाला या बघण्यात आल्या. नाहीतर जर आम्ही बाहेरनं जर आलो असतं, आम्ही फक्त गावामध्ये व्हिजिट केलं असतं, गावाचं मंदिर बघितलं असतं आणि बाकीचं जे आपण मागाशी ते वारमाळ बघितलं, त्याच्यानंतर ही दोडक्याची शेती आणि अजून एक म्हणतो आहे की अजून एक यांची शाळा आहे, ती शाळा पण बघूया आपण. विद्येचं माहेरघर शेवटी बघायलाच लागतं. आपण आलो आता डावरी गावाच्या शाळेत. म्हणजे डावरी गावाच्या शाळेत नाही पण आजूबाजूला ज्या सगळ्या वाड्या आहेत, किती 10-15 वाड्या ज्या वाड्या आहेत, त्या वाड्यांमधल्या सगळी मुलंही इथं शिकलेत. आणि याचं नाव पण भारी आहे, वाल्मिकी विद्या मंदिर. आता लॉकडाऊनमुळं बंद आहे, त्याच्यामुळे आतमधनं काय दाखवता येणार नाही, पण बाहेरनंच बघा. डावरी भालेकरवाडी हे सर शाळेत जात नाही का आणि हिथे पाचवी. हां तेच ना, आजकालच्या इंग्लिश मीडियममध्ये हे असलं काय दिसतंय. हे बघा पूर्ण आपलं सूर्यकुल. हे बघा परफेक्ट मेसेज, उद्याच्या ऑक्सिजनची आजच तयारी करा. किती 5वी ते 10वी आहे ना? 5वी ते 10वी पर्यंत इथं शिक्षण घेतात मुलं. हे मेन आहे, हे छान आहे. इथं जे बाजूचे जे मेसेज वगैरे लिहिले ते अब्राहम लिंकन यांचं पत्र वगैरे लिहिले, फार छान आहे. कुठं भेटतं आहे असं लहानपणीच्या आठवणी जागे झाल्या. तसं मी गावच्या शाळेमध्ये शिकलेलं नाही, मी मोकड्याला होतं शिकायला, तिथं पण सेम टू सेम होतं असं सगळं, फार छान वाटतं. तर आपली डावरी गावाची जर्नी इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला हा व्लॉग चांगला वाटला असेल. जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओज हे तुमच्यासाठी मी बनवत राहणार आहे. तर भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. आणि सर्वप्रथम या चौघांचं खूप खूप आभार, यांनी चांगली माहिती दिली गावाची. अशी जर माहिती भेटली ना, एकदम बेस्ट व्हिडिओ आम्ही बनवू शकतो. धन्यवाद सगळ्यांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.